हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल फूड फॅक्टरी बाय शीतल। आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केलेली पूजा त्याचे विसर्जन कसे करायचे ते आपण पाहणार आहोत। या पूजेचे विसर्जन शुक्रवारी सकाळी केले जाते। सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपण हळदी, कुंकुम, अक्षदा वाहून कलशाची तसेच महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण जेवढे दिवे वगैरे लावले होते ते व्यवस्थित उचलून ठेवायचे आहेत। त्यानंतर आपण लक्ष्मी मातेची जी मूर्ती किंवा फोटो ठेवली होती ती आपण नेहमीप्रमाणे देवघरात किंवा जिथे ठेवता तिथे ठेवायची आहे। त्यानंतर कलशावरची चुनरी काढून ठेवायची आहे। फुले वगैरे आपण वाहिलेली किंवा घातलेला हार काढून ठेवायचा आहे। देवीची व्रतकथेची पोथी काढून ठेवायची आहे। तुम्ही ड्रॉवरमध्ये वगैरे जिथे ठेवत असाल तिथे पुढच्या गुरुवारी तुम्ही त्याची पूजा करायची आहे। फ्रूट्स वगैरे प्रसाद समोर ठेवलेला तसेच ठेवलेले पाणी वगैरे झाडाला घालायचे आहे आणि जे फ्रूट्स तुम्ही ठेवले होते ते सगळ्यांनी फॅमिलीमधल्या सगळ्या मेंबर्सनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे। आता यानंतर आपण जे कलशाला दागिने घातले होते अलंकार वगैरे घालून आपण माता लक्ष्मीचे स्वरूप म्हणून कलशाची पूजा केली होती ते सर्व आपण काढून ठेवायचे आहे आणि नारळ पण काढून ठेवायचा आहे। हा नारळ जेवढे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यात आहेत तेवढ्या गुरुवारी कलश म्हणून मांडायचा आहे आणि जी पाच प्रकारची पाने किंवा ढाळ्या ठेवल्या होत्या ते आपल्याला घरात पाच ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि ती सुकल्यानंतर त्याचे विसर्जन करायचे आहे। आता आपण जो कलश पाण्याने भरून ठेवला होता त्यातल्या दुर्वा आपण काढून ठेवायच्या आहेत। फुले वगैरे जिथे तुम्ही पूजेची फुले टाकता तिथे टाकायचे आहे आणि जे नाणे आणि सुपारी टाकली होती ते तुम्ही काढून तसेच ठेवून पुढच्या गुरुवारच्या पूजेसाठी तुम्ही वापरू शकता। आता कलशातले पाणी तुम्ही एखाद्या झाडाला किंवा तुळशीला टाकू शकता। जे तांदूळ तुम्ही कलशाखाली रास म्हणून ठेवले होते ते तुम्ही चिमण्यांना वगैरे टाकू शकता। आता आपण हे तांदूळ उचलून साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर तुम्ही जो पाट किंवा चौरंग ठेवला होता तो पण उचलून साईडला ठेवायचा आहे। यानंतर तुम्ही जी काही रांगोळी वगैरे काढलेली असेल ती पण साईडला करून घ्यायची आहे। शेवटचा गुरुवार झाल्यानंतर नारळाचे विसर्जन करायचे आहे आणि ज्या ठिकाणी पूजा केली होती तिथे थोडेसे हळदी कुमकुम टाकायचे आहे। थँक्स फॉर वॉचिंग।